सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम आणि सर्वांचं प्रेमपूर्वक स्वागत आहे आजच्या ह्या नाताळच्या भक्तीमध्ये. आवाज मेनमध्ये द्या, मी इकडं मॉनिटरमध्ये कमी केला तर चालेल. आपण सर्वजण उभे राहूया. मेनमध्ये आवाज नाही आहे अजून. बरोबर. जर आपली फॅमिली असेल तर आपण फॅमिलीच्या सोबत बसू शकता एकत्र, पण जर आपण फॅमिलीसोबत नसाल तर आपण थोडंसं अंतर ठेवून बसूया आणि आपली सर्व आपण काळजी जी घ्यायची आहे ती आपण घेऊया. यावेळेला आपण प्रार्थना करू. हे आमच्या थोर जिवंत देवा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्याच नावाला मान महिमा आणि गौरव देतो, कारण तू आमचा थोर जिवंत देवबाप आहे. प्रभू देवा, तुझा जन्माचा जो आनंद आम्ही आम्हाला झालेला आहे आणि पूर्ण जगाला, तो आनंद व्यक्त करीत असताना प्रभू तुझ्या नावाला आम्ही पहिल्या प्रथम मान महिमा आणि गौरव देतो, तुझी स्तुती आराधना करतो. प्रभू देवा, आज ये या भक्तीमध्ये आमच्या सर्वांचं तू सहाय्य कर. आम्हा सर्वांना तू आशीर्वाद तू दे. तुझ्या आशीर्वादाने तू आम्हाला भर. प्रत्येकाला तू स्पर्श कर प्रभू देवा. आणि हा नाताळ खरोखर प्रभू आमच्या आत्मिक दृष्टीने आम्हाला आशीर्वादाचा ठरेल असं तू होऊ दे. आज जे सर्व या ठिकाणी उपस्थित आहे प्रत्येकाला तू स्पर्श कर, प्रत्येकाला आशीर्वाद तू दे. जे यूट्यूबच्या द्वारे आज आम्हाला जॉईन झालेले आहेत प्रभू, त्यांना देखील तू सहाय्य कर, आशीर्वाद तू दे त्या सर्वांच्या सोबत. आणि प्रभू, आजची भक्ती ही आम्ही अंतकरणापासून आत्म्याने खरेपणाने केलेली असावी म्हणून तू आमच्या प्रत्येकाचं सहाय्य तू कर. आमच्या मनामधील इतर सर्व चिंता, काळजी, प्लॅन्स, योजना सर्व प्रभू आम्ही दूर सारून एकाग्र मनाने तुझी प्रभू भक्ती आम्ही करावी असं तू होऊ दे. प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. यावेळेला आपण देवाचं वचन वाचणार आहोत. आपण उभेच राहूया. माझा विश्वास आहे की आपण सर्वांनी आपले बायबल्स घेऊन या ठिकाणी आलेले असाल भक्तीसाठी, आणि म्हणून आपण स्तोत्रसंहिता 96 काढणार आहोत आणि आपल्यासाठी जाधव सर हा शास्त्र भाग वाचणार आहेत. सर्वांना प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये शालोम. आजच्या या आनंदाच्या प्रसंगी चर्चमध्ये असलेले आणि घरोघरी असलेले सर्व बांधवांना विनंती करतो, आपलं पवित्र शास्त्र उघडावं. अध्याय 96 याची 1 ते 13 वचन आपण वाचणार आहोत. देव आपल्याशी वचनाद्वारे बोलतो हा आपला अनुभव आहे, आणि म्हणून मी वाचत असताना आपणही मनातल्या मनात वाचा आणि ते वचन आपल्याशी काय बोलतं याकडे जरा लक्ष द्या. लहान लेकरांना पुस्तक वाचायला सांगितलं की ते वाचतात, पण बऱ्याच वेळा ते पुस्तक वाचून वाचून त्यांचं पाठ झालेलं असतं आणि मग त्या वाक्याचा अर्थ काय होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. पण आपण देवाच्या राज्यामध्ये पुष्कळ तरुण झालेलो आहोत, पुष्कळ अभ्यास आपण केलेला आहे, म्हणून वचनाकडं अर्थपूर्वक लक्ष देऊन आपण वाचूया. मी वाचतो आपणासाठी स्तोत्रसंहिता अध्याय 96:1-13. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा. राष्ट्रामध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्य जाहीर करा. कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, सर्व देवाहून त्याचेच भय धरणारे योग्य आहेत. कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत.
परमेश्वर तर आकाशाचा निर्माण करता आहे, मान व महिमा त्याच्या समोर आहेत, सामर्थ्य व सौंदर्य त्याच्या पवित्र स्थानी आहेत। अहो मानव कुलांनो, परमेश्वराचे गौरव करा, परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा। परमेश्वराच्या नावाची थोरवी गा, अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या, पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा। हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो, राष्ट्रामधील लोकांना विदित करा की परमेश्वर राज्य करतो, जग स्थिर स्थापिलेले आहे, ते डळमळणार नाही, तो सरळपणे लोकांचा न्याय करेल। आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो, समुद्र व त्यातील सर्व काही गर्जना करोत, शेत व त्यातील सर्व काही उत्सव करोत, मग वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील, कारण तो आला आहे, पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे, तो न्यायीपणाने जगाचा व सत्यतेने लोकाचा न्याय करेल। परमेश्वर वाचलेली वचनं आशीर्वाद करो। आपण खाली बसू शकता। यावेळेस आपण गीत गाणार आहोत, गीताचे शब्द आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतील आणि सर्व मंडळी मिळून आपण हे गीत गाणार आहोत, येता येता का बेथलहेमा येता का। आणि रात्री आपण हे गीत गायलं होतं, पण आज नव्यानं पुष्कळ लोक हजर आहेत। सर्वांना विनंती करतो, मी बसायला सांगितलं पण आपण चालण्याच्या तयारीत राहू, म्हणून उभं राहून आपण हे गीत गाऊ आणि प्रभूची स्तुती करू। येता येता का बेथलहेमी येता का। स्क्रीनवर आपल्याला शब्द पाहायला मिळतील आज। काल थोडा टेक्निकल प्रॉब्लेम होता, तो सॉल्व झालेला आहे। तर सर्वांनी आनंदाने या गीतामध्ये आपण सामील होऊ, आनंदाने गीत गाऊ। येता येता का बेथलहेमा येता का, हा
हर्षे नर्तन करिता का ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का ख्रिस्त जन्म हा ख्रिस्त जन्म हा रोज या पुढे ऐसे गणिता का सर्वांनी येता 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 का बेथलहेमा येता का येता येता का बेथलहेमा येता का दूता संगे जय जयकारे गगना आमेन प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आपण अजून एक गीत गाणार आहोत. शांती असो पृथ्वीवरे जनही प्रसाद ईश्वरी येशूने जन्म घेतला सहर्ष दूतांनी गायला. फार सुंदर गीत आहे, फार शब्द आहे. आपण शब्दांकडं अर्थांकडं लक्ष देऊन आपण आनंदाने म्हणूया. 355 गीत नंबर आहे आणि उपासना संगीतामध्ये 132 आहे. शांती असो पृथ्वीवरी जनी प्रसाद सर्वांनी मिळून जन हो जन हो गा हर्ष करा विलीन व्हा प्रभु समोर प्रेमाने वर्णा कीर्तिस्तो. आमेन. प्रेज द लॉर्ड. शांती असो सती को नहीं करी तो तारा बेतले मावरी जन होगा हर्ष करा जन होगा हर्ष करा विलीन प्रभु समो प्रेमली वर्ण की सो सबूत ख्रिस्त ले करे प्रेज द लॉर्ड. जन होगा हर्ष करा विलीन प्रभु समो प्रेम
देवाची स्तुती असो. हालेलुया, आमेन, प्रेज द लॉर्ड. खाली बसूया. याकोबच्या पत्रामध्ये पाचव्या अध्यायात असं म्हटलं, तुम्ही आनंदित आहात का, तर गीते का. यस, तुम्ही आनंदित का, तुम्ही उत्तर दिलं. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि आपण गीतं गाणार आहोत. आणि रात्री पुष्कळांनी आपलं रेग्युलर क्वायर आणि सिनियर क्वायर दोघांनी पुष्कळ गीतं गायली, आनंद मिळाला. आणि गीताचं वैशिष्ट्य तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जो अर्धा तासाचा संदेश असतो तो 3 मिनिटांमध्ये गीताद्वारे व्यक्त होतो. आणि म्हणून भक्तीमध्ये आराधना करीत असताना गीतं गाणं किती हर्षाचा, याचा अनुभव आपण अनेक वर्षापासून घेत आहोत. आजही आपल्या चर्चमध्ये असलेले दोन्ही क्वायर एकत्र गाणार आहेत. जय हो जय हो या दोन्ही गीतांना क्वायर आपला लीड करेल. आपण त्यांचे गीत ऐकू. काल मी एका व्यक्तीला सिनियर क्वायरमध्ये लोकांना म्हणाल, तुम्ही नावाने सिनियर आहात पण तुमच्या आमच्या क्वायरमध्ये आणि तुमच्या क्वायरमध्ये काही फरक नाही. आणि ती म्हणाले, होय, आम्ही देवाची स्तुती करत आहोत. प्रभूची स्तुती असो. हे दोन्ही क्वायर आज आपल्यासमोर गीत घेऊन येत आहेत.
दुखी पापी सब आओ हुआ। राजा सब घबरा ही गए
दान समोर घेऊन यावं. ओके ओके काय करत दर भक्तीमध्ये आपण पालखी प्रार्थना करत असतो. आजही ती होणार आहे आणि पुष्कळशा विनंत्या येतात त्यासाठी आदरणीय रेव्हरंड विनय गायकवाड आपल्यासाठी प्रार्थना करणार आहेत. त्यानंतर मग दानावरची प्रार्थना होईल, अशी वचनासाठी प्रार्थना होईल. परंतु प्रथम आपण पालखी प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. ज्यांना वाटतं की आज आपण वेदीवर येऊन गुडघे टिकावेत, आपल्या प्रार्थना प्रभूला सादर करावेत, वेदी आपल्यासाठी खुली आहे. काही नाही वाटतं की मला जागेवर उभं राहून प्रार्थना करायची, आपण जागेवर उभं राहू शकता. आणि आपल्यासाठी आपले आदरणीय पालसाहेब रेव्हरंड विनय गायकवाड प्रार्थना करते. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या थोर गौरवी बाप्पा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझ्याच नावाला मान महिमा आणि गौरव देतो. प्रभू, खरोखर तू आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि प्रभू, 2000 वर्षापूर्वी तू या जगामध्ये आला त्याचा आनंद आम्ही व्यक्त करतो. आणि त्या आनंदामध्ये प्रभू आम्ही तुझंच नाव उंचवतो, तुझ्याच नावाला मान महिमा आणि गौरव देतो. कारण प्रभू, आमाप असे उपकार आमा पामारावर झालेले आहेत ते आम्ही कधीही विसरू शकणार नाही प्रभू देवा. आणि म्हणून तुला विनंती करतो की आज या ठिकाणी जे उपस्थित आहेत, जे यूट्यूबच्या द्वारे जॉईन झालेले आहेत, त्या प्रत्येकाला तू आशीर्वाद तू दे. त्या प्रत्येकाला आज विशेष रीतीने तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श तू होऊ दे. आणि प्रभू देवा, आम्हाला तुझी संधी दिलेली आहे तुझ्या भक्ती मंदिरामध्ये यावं, एकत्र तुझी भक्ती करावी, तुझं नाव उंचवावं, तुझं वचन ऐकावं. प्रभू, याबद्दल आम्ही खरोखर तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. हे प्रभू देवा, आम्ही तुला विनंती करतो की आमची भक्ती ही तुला आवडणारी असू दे. शुद्ध मनाने, पवित्र मनाने केलेली ती असेल असं तो होऊ दे. आणि प्रभू देवा, या ठिकाणावर आज आम्हाला नवीन आशीर्वादाने तू घरी पाठव. एक नवीन निश्चय करून प्रभू आम्ही घरी जावं, हर्षाने, आनंदाने, आशीर्वादाने असं तू होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभुदेवा, आमच्यामध्ये आज जे सर्व कदाचित काही दुःखी अंतकरणाने आलेले असतील, त्यांच्या कुटुंबामध्ये दुःख झालेलं असेल मागील दिवसामध्ये, कदाचित आजार असेल, संकट असेल, कदाचित काही परिस्थितीमुळे निराशा आलेली असेल,
असे जर प्रभु आज आमच्यामध्ये उपस्थित असतील किंवा यूट्यूबच्या द्वारे जॉईन झालेले असतील तर प्रभु आम्ही तुला विनंती करतो की त्यांना तू विशेष करून प्रभु तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श आज सकाळी तो होऊ दे. त्यांचे संकट, त्यांचे दुःख, त्यांचा त्रास, त्यांची परिस्थिती तू जाणतोस आणि त्यामधून त्यांना तू बाहेर आण, हीच आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो प्रभुदेव. पुन्हा एक वार प्रभू या ठिकाणी बसलेले आम्ही जे सर्व आहोत, आम्ही आमचे सर्व लक्ष तुझ्याकडं केंद्रित करावेत आणि प्रभुदेवा आम्ही फक्त औपचारिक रीतीने या ठिकाणी आलेले नसावे तर खरी तुझी भक्ती करण्यासाठी, तुझं नाव उंचवण्यासाठी आणि प्रभू आज तुझं वचन आम्ही ऐकून ग्रहण करावं यासाठी आलेले असावेत. म्हणून तू प्रत्येकाला समजदारीचं मन तू दे, त्यांच्या मनाची तयारी तू कर, त्यांना तू स्पर्श कर आणि आशीर्वाद तू दे. पुन्हा एक बार प्रभू आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही सर्व तुझ्या आधीन आणि स्वाधीन आहोत. आमचा तारणारा जिवंत प्रभू परमेश्वर दे याच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना केलेली म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. दानवर आशीर्वाद मागतील ब्रदर प्रल्हाद इंगल्स आणि येणाऱ्या संदेशासाठी सुद्धा प्रार्थना करतील. त्यानंतर क्वायरचे भक्ती आराधनाचे दोन गीतं होतील, आपण त्यानंतर ऐकणार. इकडे तिकडे जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदकडे सगळे जसू जणू काय मला स्माइली चेंडूसारखे दिसत आहेत चेहरे, आनंदी आनंद आहे का नसणार. आपला तारणारा, सारा जगाचा तारणारा, त्याचा जन्मदिवस आज आपण पाळतो. देवबापाची स्तुती असो, त्यांनी हा सुंदरचा क्षण, हा सुंदरचा दिवस आपल्या सगळ्यांना दाखवलेला आहे. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत, जे दान आपण प्रभूला दिलेलं आहे त्यावर आपण आशीर्वाद मागणार आहोत. येणाऱ्या वचनाकरता आपण आशीर्वाद मागणार आहोत. हे सर्व समर्थ देवबापा, अत्यंत महान, दयाळू, कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध अशा आमच्या प्रीतीच्या सागरा, तुझ्या नावाचा धन्यवाद करतो. तू महान आहेस देवबापा, हा सुंदरचा क्षण तू आम्हाला दिलेला आहेस देवबा. 2000 वर्षापूर्वी देवबापा या जगात तू मानवी रूपाने जन्मलास, ते केवळ आमच्या तारणासाठी, आम्ही त्या पापाच्या दलदलीतून बाहेर यावं म्हणून देवबा. आणि देवबा तुझ्यासोबत आम्ही त्या स्वर्गीय आनंदात असावं म्हणून देवबा तू आम्हाला मुक्त केलेला आहेस, जन्म घेतलेला आहेस, याबद्दल मनापासून तुझे आभार मानतो देवबा. आम्ही जे सर्वजण इथे जमलेलो आहे तो हा आनंद साजरा करता, प्रत्येकासाठी आम्ही तुझे असे आभार मानतो देवबा. विशेष करून देवबा या जगात जगत असताना देवबा आमची काळजी तू घेतोस, प्रत्येक बाबतीत तू आमची काळजी घेतोस. आम्हाला मिळकतेची साधनं तू दिलेली आहेस देवबा, त्यातूनच देवबा हे अल्पसं दान आम्ही तुझ्या भांडारात टाकलेलं देवबा, तुझ्या नावाच्या गौरवासाठी, तुझ्या कार्याच्या वाढीसाठी याचा उपयोग देवपा, या कारणासाठी तू हो दे अशी तुला आग्रहाची विनंती करतो देवपा. जे आम्ही देऊ शकलो, जे आम्ही देऊ शकलो नाही अशा सर्वांसाठी देवपा आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. विशेष करून देवपा ज्या हेतूने तू आम्हाला घेऊन आलेला आहेस देवपा, तुझ्या चरणाशी लीन नम्र व्हावं, तू आम्हाची काय बोलू इच्छितो हे आम्ही ऐकून घ्यावं, समजून घ्यावं, त्याप्रमाणे जाणून बनून त्याप्रमाणे चालावं म्हणून देवपा तू आमची अंतकरणाची दारं उघड देवपा. होय देवपा आणि आमच्याशी तू बोल देवपा, आम्हाला ते समजू दे देवपा, ते आम्हाला उमजू दे देवपा, त्याप्रमाणे चालण्यासाठी तूच आम्हाला शक्ती देऊ शकतोस, तूच आमचा हात धरून चालू शकतोस, तूच आमचा सर्व काही आहेस देवपा, तूच आमचं सर्वस्व आहेस म्हणून देवपा तुझ्या नावाचा पुन्हा एक वार धन्यवाद करतो. हे सर्व चांगुलपणाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. हे आम्ही अल्पसं दान देवपा जे टाकलेलं आहे त्यावर तू आशीर्वाद पाठव आणि देवपा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी याचा उपयोग करू दे. पुन्हा एक वार देवपा जमलेल्या प्रत्येकाला देवपा विशेष करून आध्यात्मिक आशीर्वाद तू दे अशी तुला विनंती करतो. ही छोटीशी प्रार्थना आमचा तारणारा प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या अत्यंत
पवित्र आणि सुंदर आणि गोड अशा नावामध्ये मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. थँक्यू ब्रदर इंगल्स. क्वायरला विनंती करतो त्यांनी आराधना गीतामध्ये आम्हाला चालवा. आपण सर्वजण उभे राहूया. आनंदाने गीत गाऊन टाळ्या वाजवून आपण देवाची स्तुती आपण करूया, त्याची आराधना आपण करूया, आणि म्हणून शब्दांकडे आपण लक्ष देऊया आणि टाळ्या वाजवून आनंदाने. पहिलं गीत आहे तेरी स्तुती प्रशंसा हो, आणि दुसरी गीत आहे तेरी स्तुती मैं करू आराधना करू. प्रशंसा हो तेरी हर पल महिमा हो. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो तेरी हर पल महिमा हो. प्रशंसा हो तेरी हर पल महिमा हो. मेरी निराशाओं में मेरी आशा बना दू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. मेरी निराशाओं में मेरी आशा बना दू, रिदमचा आवाज वाढवायला सांग. समजा तुने प्रभू, तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो तेरी हर पल महिमा हो. प्रेज द लॉर्ड. Sing with smile. Teri har pal mahima ho. Dil ki gehraiyon mein basta tu hi prabhu. Meri ichhaon ko pura karta chalu. Dil ki gehraiyon mein basta tu hi prabhu. आमेन. प्रेज द लॉर्ड. सर्वांनी टाळ्या वाजवून आनंदाने म्हणूया. तेरी स्तुती प्रशंसा हो तेरी हर पल महिमा हो. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. प्रशंसा हो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पल महिमा हो तेरी स्तुति प्रशंसा हो तेरी हर पल महिमा हो. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. या ठिकाणी आपण आलेलो आहोत देवाची स्तुती आराधना करण्यासाठी ना. सर्वांना माहिती तेच तोच उद्देश आपल्या सर्वांचा आहे. आणि मग आपण सगळे आपले विचार आता चर सुटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, कुठं जेवायचं आहे,
काय प्लॅन्स आहेत, कोणत्या हॉटेलमध्ये जायचं, कोणत्या रिसॉर्टमध्ये जायचं आहे, होईल का नाही लवकर आपली भक्ती संपल का नाही, कदाचित तसाही काही विचार असेल माहिती नाही, पण आपण सर्व आपले विचार बाजूला ठेवूया हा ओके. आणि अगदी मनापासून हे गीत गाऊ, सर्वांच्या परिचयाचं आहे आणि आवडीचं ते गीत आहे, तेरी स्तुती मैं करू आराधना करू मनापासून. देवाची स्तुती असे तेरा नाम रहे, मेरी सासों में तेरा नाम रहे, हे प्रभु तू ही तू, तेरी स्तुति मैं करूं आराधना. अपुरी आहे, जरी त्यामध्ये उणीवा असतील तरी मी मनापासून तुझी स्तुती आराधना करतो आणि आपण करूया. अगदी भक्तिभावान आदराने आपण या गीत पुढच्या ओळी गाऊया.
आज सकाळी माझं अंतकरण देवाच्या उपकार स्तुतीने भरलेलं आहे. एकच कारण आहे की तो माझ्या पापांसाठी त्या वधस्तंभावर मेला आणि तारणाचा अनुभव त्याने मला दिला आणि केवळ मलाच नव्हे तर आपल्यालाही दिला असेल माझा विश्वास आहे. अगदी सॉफ्ट आवाजामध्ये आणि थोडं हळूवार आपण पुन्हा ती पहिलं कडवं गाव तेरी स्तुतिमय क्षमा करा हो तेरी स्तुतिमय करू आराधना करू. उपस्थिती आपल्यामध्ये आहे हा आपला विश्वास आहे आपला अनुभव आहे. त्याची उपस्थिती आज आपल्या अंतकरणामध्ये आहे असावी आणि तो देखील माझा विश्वास आहे की त्याची उपस्थिती आज तुमच्या अंतकरणामध्ये असेल तरच ह्या ख्रिसमसला अर्थ आहे, तरच आपल्या एकत्र येण्याला अर्थ आहे, नाही तर काही उपयोग नाही. तो आपल्या अंतकरणापर्यंत पाहिजे. हे प्रभू देवा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, मान महिमा आणि गौरव देतो, कारण तू थोर देव बाप आहेस. प्रभू देवा, तोडक्या मोडक्या आवाजामध्ये संगीतामध्ये आम्ही तुझी स्तुती आराधना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही तुला विनंती करतो की प्रभू आमची स्तुती आराधना तू मान्य करून घे आणि आज सकाळी पुन्हा एक वार नव्याने तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श या ठिकाणी जे सर्व लहान थोर जमलेले त्यांना तू होऊ दे आणि विशेष करून आम्ही जे यूट्यूबच्या द्वारे आज जॉईन झालेले त्यांच्याही साठी प्रार्थना करतो की त्यांनाही आज सकाळी तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श होऊ दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन, आमेन. खाली बसूया. देवाच्या वचनाकडं आपण
वळूया आणि पहिले प्रथम नम्र विनंती आहे की जर आपले मोबाईल्स जर चालू असतील तर मी तुम्हाला अति आग्रहाची विनंती करतो की कृपा करून ते पूर्णपणे बंद करून टाका, सायलेंटवर पण ठेवू नका अशी मी नम्रतेने विनंती करतो. दुसरी विनंती ही आहे की आपले लेकरं आपल्या जवळ घेऊन बसावेत आणि ते शांत बसत नसतील तर बाहेर पण व्यवस्था आहे, खुर्ची आहेत त्या ठिकाणी तुम्ही बसू शकता. जे बाहेरचे आपले अशोर्स जे आहे बसवणारे आहेत त्यांना मी विचारतो की बाहेर आवाज व्यवस्थित आहे का. ठीक आहे, थँक्यू. तर आज पुन्हा एक वार ख्रिस्त जन्माच्या निमित्ताने जो वृत्तांत आहे तोच आपल्या समोर येतो, नाही का. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म. आणि काल ब्रदर निलेश यांनी सुंदरसा संदेश दिला या ठिकाणी आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक वेळेला हा जो ख्रिसमसचा मेसेज आहे त्यामध्ये काहीतरी नाविन्य आपण शोधत असतो वचनाच्या द्वारे आणि आपलं अंतकरण आपण पडताळून पाहत असतो. तर आज आपण अनेक वर्षांपासून ते गीत गातो, येता येता का बेतलहेमा येता का दूता संगे जय जयकारे गगना भरिता का. मला असं वाटलं की ह्या गीतावरच आज उपदेश करावा. फार सुंदर गीतकर्त्याने हे लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्नार्थक आहे प्रत्येक ओळीमध्ये जणू काय. प्रत्येक जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसून येईल, तन्मय झाला का म्हणजे मग्न झाला का, कशामध्ये डोनट करण्यामध्ये मग्न झाला का, अजून इतर फरळ करण्यामध्ये मग्न झाला का, कपडे करण्यामध्ये मग्न झाला का, डेकोरेशन करण्यामध्ये मग्न झाला का. मागे मी एकदा सांगितलं होतं, एक व्यक्ती चर्चमध्ये, अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, ती व्यक्ती नाही म्हणून सांगतो, काही हरकत नाही, उशिरा आली, आशीर्वाद व्हायच्या वेळेला आली आणि मग बोलत असताना म्हटलं तुम्ही फार उशिरा आले ब्रदर, आहे का नाही म्हणे पाहिजे ते टेलरने कपडेच दिले नव्हते म्हणे, मला काय करावं म्हणे. म्हणजे महत्त्व कपड्याला आहे, डेकोरेशनला आहे, खाद्यपदार्थांना आहे. महत्त्व कशाला असावं, येशू ख्रिस्ताला असावं, त्याला प्राधान्य द्यावं, तेच महत्त्वाचं आहे, तोच ख्रिस्त जन्मोत्सव आहे. आणि मला मागे काही वर्षांपूर्वी काही लोकांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं की जयंती हा शब्द पाळेकसाहेब बरोबर नाही. म्हटलं का, मग त्यांनी सांगितलं की जयंती ही मेलेल्या माणसांची आपण करतो पण आपला प्रभू येशू ख्रिस्त तर जिवंत आहे. आणि मी पण थोडा विचार केला, म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. अर्थात वामनराव टिळकांनी लिहिलेलं आहे, सुंदरसे त्यांचे गीतं आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. कदाचित त्यांनी हा विचार नसेल केला पण जयंती मला असंही माझ्या अभ्यासामध्ये दिसून आलं की जयंती ही फक्त थोर व्यक्तींसाठीच हा शब्द वापरला जातो, थोर व्यक्तींसाठी, सर्वांसाठी नाही. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त हा थोर आहे पण तो मेलेला नाही, तो जिवंत आहे. म्हणून आपण आपल्या जे वाक्य आहे, जो शब्द आहे, वाक्य म्हणण्यापेक्षा शब्द आहे, तो शब्द आपण बदललेला आहे. आणि आता ख्रिस्त जयंती न म्हणता आपण
ख्रिस्त जन्म रोज ह्या पुढे ऐसे गणिता का। हे इतकं प्रचलित गाणं आहे की हे जर म्हटलं नाही तर असं वाटतं की ख्रिसमस आहे की नाही असं वाटतं, आणि म्हणून प्रत्येक ख्रिसमसमध्ये आवर्जून हे गाणं आपण म्हणतो। आणि मग या गाण्यामध्ये ते एक प्रकारचं आव्हान आहे, एक प्रकारचं आमंत्रण आहे, येता येता का, जेवायला येता का। नाही, ते आमंत्रण आपल्या घरचं आहे, पण हा जो कवी आहे वामनराव टिळक म्हणतात येता येता का बेथल हेमा येता का। जर आपण असं म्हटलं की औरंगाबादला सकाळी संध्याकाळी 5 वाजता विमान आहे आणि ते विमान सरळ बेथलेहेमला जाणार आहे, तुम्हाला किती जणांना यायला आवडेल? फक्त दोघं तिघं चौघंच, काही हरकत नाही, मी पण आहे, मी पण तुमच्या बाकीच्यांना राहू देऊ, आपण इकडेच राहू। पण मला माहिती आहे जर असं वास्तविकता जर असली आणि खरंच ते जर असेल तर सर्वांना जायला आवडेल, सर्वांना जायला आवडेल। पण आज आपण या गीताला समोर ठेवून आपण पुढे जाणार आहोत, आपले विचार पुढे मी नेणार आहे। दुसरं जे गीत आहे, चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू, या ठिकाणी आव्हान आहे। चला आपण जाऊ आणि जगाचा उद्धारक पाहू। मेंढपाळांना देवदूतांनी सांगितलं आणि ते म्हणाले चला दाविदाच्या गावामध्ये जे झालेलं आहे ते आपण जाऊन पाहूया, आणि ते लगबगीने गेलेले आहे। अधूनमधून मी थोडंसं खोकलत जाईल तर अगोदरच मी क्षमा मागतो सर्वांची, पण न जाणो माझा खोकला कोणाला तरी जागृत पण करू शकेल, पण तरीही माझा हाही विश्वास आहे की कोणी झोपणार नाही म्हणून हा विश्वास आहे। आणि जर झोपले तर हळूसकन एक प्रेमाने लहानसा चिमटा तुम्ही घेऊ शकता, ते ओरडतील असा घेऊ नका तर जागे होतील असा घ्या, म्हणजेच तो प्रेमाने घ्या। कारण काय की बसमध्ये बसच्या बाजूला ड्रायव्हरच्या बाजूला जर कोणी झोपणारा असेल ना तर तो म्हणतो पीछे जाके बैठू, ह्या नाही बैठणे का। त्याचं कारण हे आहे की तो जर झोपला तर ते ड्रायव्हरला गुंगी येते, आणि हे मला चांगलं विचारा, चांगल्या रीतीने मी सांगू शकेल। चला आपण बेथलेहेमला जाऊया, चला। पहिल्या प्रथम आपल्या मनामध्ये ज्यावेळेला आपण एखाद्या गावाला जातो, आणि आजकाल बहुतेकांकडं कार्स आहेत किंवा ज्यांच्याकडं नाहीत ते देखील पहिला हा विचार करतात की आपल्याला किती वेळ लागेल जायला, आपल्याला किती वेळ लागेल, किती खर्च येईल, किती किलोमीटर ते आहे, हा पहिले प्रश्न आपल्यासमोर येतो, आणि त्यानुसार आपली प्रवासामधली तयारी असते। जर तो 2 तासाचा प्रवास असेल तर आपली तयारी थोडीशी कमी राहील, काय फार जास्त सोबत घेण्याची गरज नाही, डब्बा नाही घेण्याची गरज नाही, पाणी घेण्याची गरज नाही, कारण 2 तास आपण वी कॅन मेक इट जस्ट लाईक दॅट। पण तेच जर आपण म्हटलं की आम्हाला मुंबईला जर जायचे आहे तर आपली तयारी थोडीशी वेगळी राहील, वेगळ्या प्रकारची राहील। आपल्या मनाची तयारी होईल की हां आपल्याला मुंबईला जायला 6 तास लागतील किंवा 8 तास लागतील, त्यानुसार आपण आपली व्यवस्था करतो आणि त्यानुसार जातो। म्हणून आज तोच माझा विषय आहे जो या गीतकर्त्याचा जो आहे, तुम्ही बेथलेहेमला येता काय? शॉपिंग करण्यासाठी नाही, काही गिफ्ट घेण्यासाठी नाही, त्या ठिकाणी काही खाद्यपदार्थ आपल्याला खरेदी करायचे नाही किंवा बनवायचे नाहीत, पण त्या ठिकाणी जगाचा उद्धारक आपल्याला पाहायचा आहे।
आपल्याला भौगोलिक दृष्टिकोनाने कोणामधून विचार करून तिथे फिजिकली पोहोचायचं नाही आहे. आज आपल्याला हे कोण बाळ आहे त्यांना थोडंसं बाहेर घेऊन गेलं तर बरं होईल नाही का. थँक्यू सो मच. आज प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी नाही. त्या ठिकाणी तो होऊन गेला आहे, हिस्ट्री झालेली आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त सर्वत्र आहे कारण तो देव आहे, तो देवासमान आहे आणि देवाचे सर्व गुणधर्म प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. पण आज आपल्याला आत्मिक दृष्टीने बेथलेहेमला जायचं आहे आणि जो बाळ म्हणून नाही तर जो तारणारा म्हणून जो आहे त्याचं दर्शन आपल्याला आत्मिक रीतीने घ्यायचं आहे. मग तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणाले, चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ आणि दूतांनी जी वार्ता आपल्याला कळविलेली आहे ती आपण बघूया. स्तोत्रसंहिता 34:8. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव तुम्ही घेऊन पहा. आपण मी आज जास्त वेळ बोलणार नाही असं म्हटल्यानंतर काही जणांना जो आनंद होणार होता जगाला तो झाला असेल. तर योहान कृष्णवर्धमान याच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण जाऊ तिकडे. आणि त्या ठिकाणी मी काही सर्व वाचणार नाही पण बाप्तिस्मा करणारा यौहान 35 वचनापासून पुढे ते समोर आपण ठेवूया. आणि पुढे मी पुढचं 41 वचनामध्ये पुढे जातो, क्षमा करा, 37 वचनापासून. ते दोघे शिष्य त्याचे हे म्हणणे ऐकून येशूच्या मागे गेले. तेव्हा येशूने वळून त्यास आपल्या मागे येताना पाहून म्हटले, तुम्ही काय शोधता, तुम्ही काय शोधता. ते म्हणाले, रब्बी, म्हणजे गुरुजी, आपण कोठे राहता, आपण कोठे राहता. त्याने त्यास म्हटले, या म्हणजे पहाल, या म्हणजे पहाल. मग त्यांनी येऊन तो कोठे राहतो ते पाहिले. त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. तेव्हा सुमारे 10 होता. या ठिकाणी मेंढपाळ म्हणाले, आपण जाऊन पाहू, जे दूतांनी आपल्याला कळवलेलं आहे ते आपण पाहू. जे मागी लोक आहेत त्यांनी ताऱ्याचा अभ्यास केला आणि त्यांना समजून आलं की एक महान राजा जन्मला आहे आणि त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला आणि ते बेथलेहेमापर्यंत आलेले आहे. देवाने त्यांच्या अभ्यासामध्ये खगोलशास्त्रामध्ये असं कुठंतरी देवाने हे नमूद केलेलं होतं की त्याच्यावरून त्यांना समजलं की एक महान राजा जन्मला आहे आणि त्याला आपण भेटलंच पाहिजे, त्याला आपण पाहिलंच पाहिजे, त्याचं दर्शन आपण घेतलंच पाहिजे. हा त्यांचा दृढ निश्चय होता. देवाची स्तुती असो, कारण त्याने कोणालाही कळू नये असं नव्हे, तो काही लपून छपून आलेला नाही, पण त्याने त्याच्या पद्धतीने त्याच्या मार्गाने त्याच्या योजनेप्रमाणे प्रत्येक मनुष्याला ही वार्ता जाईल हे कळेल अशी योजना केलेली आहे. म्हणून हे ज्ञानी लोक, ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणारे लोक, त्यांना समजलं की ख्रिस्त जन्मलेला आहे. म्हणजेच त्यांच्या शास्त्रामध्ये कुठंतरी असं लिहून ठेवलेलं आहे आणि ते कोणी लिहिलेलं असेल, माझा पूर्ण विश्वास आहे की ते देवाने त्यांना काहीतरी अशी बुद्धी दिली की त्यांनी त्यांच्या शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे की तारणारा जन्मणार आहे. आणि त्या ताऱ्यामुळे ते बेथलेहेमपर्यंत आलेले आहेत. मग या ठिकाणी काय झालेलं आहे की जो अनुभव आम्हाला ख्रिस्ती जीवनामध्ये हवा आहे तो अनुभव महत्त्वाचा आहे आणि तो अनुभव
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला आलाच पाहिजे. त्याच्याशिवाय ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही, त्याच्याशिवाय ख्रिस्त समजू शकत नाही. आणि तो शब्द म्हणजे अनुभव आहे. या मेंढपणांनी अनुभव घेतला, त्या वार्तेवर विश्वास ठेवला आणि कृती केली. जे ज्ञानी लोक होते त्यांनीही विश्वास ठेवला आणि विश्वासाने त्यांनी त्यांचा दूरचा प्रवास केला आणि त्यांना त्या बाळाचं दर्शन झालं, त्या राजाचं दर्शन झालं. म्हणजेच अनुभव हा हीच खात्री आहे आपण म्हणतो नाही का. म्हणून आपण ते वचन वाचलंय की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि मग हे जे शिष्य आहे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की ते दोघेजण योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे गेले. त्यात शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. त्याला त्याचा स्वतःचा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हास सापडला आहे. देवाची स्तुती असो. शोध घेतला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागं गेले. तो कुठे राहतो, तो काय करतो याचा अनुभव घेतला. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणला, तुम्ही या म्हणजे पहाल. आणि ते त्याच्या पाठीमागं गेले आणि त्याचा अनुभव घेतलेला आहे. आज या ख्रिसमसच्या दिवसामध्ये, ह्या नाताळच्या दिवसामध्ये जन्मोत्सव करीत असताना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा आमच्या जीवनामध्ये अनुभव घेतलेला आहे काय? हॅव यू एक्सपिरियन्स जीजस क्राइस्ट इन युअर लाईफ? इज ही इन युअर हार्ट दिस मॉर्निंग? तो तुमच्या हृदयामध्ये आहे काय, तुमच्या जीवनामध्ये आहे काय? तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे काय की नुसतंच दुरून बघितलेलं आहे, नुसतंच ऐकलेलं आहे, नुसतंच वाचलेलं आहे? आपण पहिले पेत्र काढूया. पहिले पेत्र याचा दुसरा अध्याय, पहिले पेत्र दुसऱ्या अध्याय आणि 1-2 मी ही वचन वाचतो. यास्तव सर्व दुष्टभाव, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे सोडून प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे. तर नूतन जन्मलेल्या बाळकांसारखे तारणासाठी वृद्धी होण्यास आध्यात्मिक निर्या दुधाची इच्छा धरा. प्रभू कृपाणू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे असं पेत्राच्या या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. विश्वासणाऱ्यांना म्हटलेलं आहे, प्रभू कृपाळू आहे, तो दयाळू आहे, तो प्रेमळ आहे, तो क्षमाशील आहे, तो क्षमा करण्यासाठी आलेला आहे. तुम्ही याचा अनुभव घेतलेला आहे का? बेतलेहेमला जाणं म्हणजे आणि बाळाचं दर्शन घेणं म्हणजे काय? बेतलेहेमला जाणं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेणं हा आहे. प्रियांनो, कदाचित नवीन कपडे नाही केले तर चालतील, कदाचित जे गोडधोड पदार्थ आहेत ते नाही केले तर चालतील, कदाचित डेकोरेशन जे आहे ते नाही केलं तरी चालेल, पण आज तो ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये असावा तेच महत्त्व आहे. पावित्र्याने आम्ही आमच्या जीवनाचं आणि अंतकरणाचं आम्ही डेकोरेशन करा. मी असं म्हणत नाही, मी ह्या सर्वाच्या विरुद्ध आहे असं मी म्हणत नाही, पण पुष्कळ लोक याला खूप प्राधान्य देतात. हेच त्यांचं सेलिब्रेशन आहे, बस नथिंग एल्स. 25 तारीख संपली की ख्रिसमस संपला, आणि ख्रिसमस संपत आल्यानंतर मग जे डब्यांमध्ये ठेवलेले खाऊ असतात ते पण संपत येतात आणि डेकोरेशन खाली उतरवल्या जातं आणि ख्रिसमस संपला.
याहो गाता का हर्षे नर्तन करिता का। नर्तन म्हणजे नृत्य, नाच। आणि मग पुढे म्हटलेलं आहे, ख्रिस्त जयंती रोज यापुढे ऐसे गणिता का। आपण जयंती हा शब्द वगळून आपण ख्रिस्त जन्म रोज यापुढे ऐसे गणिता का। ज्या वेळेला ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेला दररोज आमच्यासाठी ख्रिसमस आहे। एव्हरी डे इज ख्रिसमस फॉर अस। आणि म्हणून जो आनंद आहे हा आनंद फक्त डिसेंबर महिन्यासाठीच नव्हे, हा आनंद फक्त 25 तारखेसाठीच नव्हे, तर हा आनंद दररोज आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजेत। आणि म्हणून पॉल फिलिपे येथील मंडळीला 4 अध्यायामध्ये लिहिताना तो काय म्हणतो आहे, प्रभूमध्ये आनंद करा, सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, सर्वदा आनंद करा। एकदा नाही, दोनदा नाही, 25 तारखेला नाही, डिसेंबर महिन्यामध्ये नाही, सर्वदा। कारण तो ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आहे, ज्याने आमचं जीवन बदलून टाकलेलं आहे, ज्याने आमच्या पापांची क्षमा केलेली आहे, ज्याने आम्हाला सुंदर अनुभव त्याच्यामध्ये दिलेला आहे तारणाचा। त्यामुळे दररोज आणि दररोज आमचा हा आनंद आहे। फक्त ख्रिसमसलाच आम्ही चर्चमध्ये यावं आणि मग इतर वेळेला विसरून जावं असं नाही हो। मग मी मगाशीच म्हणालो की गावाला जाताना आपण कॅल्क्युलेट करतो किती वेळ लागेल, किती किलोमीटर आहे। आणि म्हणून आज मी तो प्रश्न तुम्हाला मी विचारेल की विचारेल किंवा तुमच्या समोर मी ठेवेल की हे बेथलेहेम तुमच्यापासून किती दूर आहे। हाऊ फार इज बेथलेहेम टू यू। मग हे याचा विचार करीत असताना सगळ्यात पहिले मरिया आणि योसेफ यांचा जर आपण विचार केला तर मला असं माझ्या अभ्यासानुसार असं समजलेलं आहे, दिसून आलेलं आहे वाचण्यामध्ये की नासरेतपासून जर बेथलेहेम जर आपण बघितलं तर तो 70 मैलाचा प्रवास आहे। खडतळ प्रवास तो होता, कठीण मार्ग तो होता, पण तो मरिया आणि योसेफ यांना अतिशय जवळचा असा होता। कारण त्यांच्या मरियेच्या द्वारे या जगामध्ये तारणारा जन्मला येणार होता। मरियेची तयारी नव्हती, पण कशा रीतीने मरियेची तयारी झाली हे आपल्याला माहिती आहे। योसेफ याची तयारी नव्हती, त्याच्या मनाची तयारी नव्हती, पण त्यालाही स्वप्नामध्ये कसं देवाने दाखवून दिलं हे आम्हाला माहिती आहे। आणि म्हणून त्यांच्यासाठी बेथलेहेम अतिशय जवळचं असं ठिकाण झालेलं आहे, कारण त्यांच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला होता। त्यानंतर आपण मेंढपाळांचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी बेथलेहेम किती दूर होतं, अतिशय जवळचं ते अंतर आहे। 3 ते 4 किलोमीटर हे अंतर होतं। आणि हे पण ठिकाण बघण्याची देवानी संधी आम्हाला दिली। आणि आमच्या त्या गाईडने त्यावेळेला सांगितलं की हेच ते ठिकाण आहे की जेथे मेंढपाळांना देवदूतांनी दर्शन देऊन महान अशी वार्ता सांगितली आहे। त्यांच्यासाठी हे 4 किलोमीटर, जरी 4 किलोमीटर 3 ते 4 किलोमीटर आहे, तरीही तो डोंगराळ भाग, चढ उतारीचा तो मार्ग आहे, कठीण मार्ग आहे, पण त्यांनी विश्वास ठेवला, विश्वास ठेवला आणि कृती केली आणि बाळाची भेट घेतली। त्यांनी असं म्हटलं नाही की हां थँक्यू देवा आम्हाला कळवलं, आम्ही आभार मानतो, एवढ्यावर ते थांबले नाही। त्या विश्वासामुळं त्यांनी कृती केली आणि ते त्वरेने बेथलेहेमापर्यंत गेले आणि जी गोष्ट देवदूतांनी त्यांना कळवली होती ती त्यांनी पाहिली, त्यांनी अनुभव घेतला आणि ते देवाचे गौरव करत आपल्या घरी गेले, देवाचे गौरव करत आपल्या घरी ते गेले। जोपर्यंत या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची आम्हाला ओळख होणार नाही, त्याचं दर्शन होणार नाही, तोपर्यंत देवाचं गौरव आमच्या जीवनामध्ये प्रगट होणार नाही।
ते पूर्ण कॉन्फिडन्स ने त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी जे सर्व जे दूतांनी ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या त्यांनी पाहिले. ख्रिस्ताचे दर्शन म्हणजे अनुभव, आणि जोपर्यंत हा अनुभव येत नाही तोपर्यंत देवाचे गौरव आमच्या जीवनामध्ये कधीही प्रगट होणार नाही. तन्मय झाला का, अपना आपण भुलला का, इतका तू मग्न झालेला आहेस की देवाला विसरून गेला, तू स्वतःला विसरून गेलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आला, त्याने काय केलं, तो काय करत आहे आणि तो इथून पुढे आपल्यासाठी काय त्याने योजलेलं आहे हे आपण या सर्व बाह्यकारिक गोष्टीमध्ये विसरून गेलेलो तर नाही ना. दिसून येतं, पुष्कळशा वेळेला दिसून येतं, 24 तारखेला अटेंडन्स कमी का असतं दिसून येतं, समजून येतं. आम्ही गोडधोड करण्यामध्ये गुंग होऊन जातो, ह्या गोष्टी आम्हाला महत्त्वाच्या वाटत नाही. आम्ही कपडे लत्ते करण्यामध्ये गुंग होऊन जातो, डेकोरेशन करण्यामध्ये गुंग होऊन जातो, आणि ज्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याला आम्ही प्राधान्य दिलं पाहिजेत ह्या गोष्टी आम्ही विसरून जातो. म्हणून वामनराव टिळक काय म्हणतो आहेत की तन्मय झाला का, मग्न झालेला असतो आपल्या आतमध्ये, अपना आपण भुलला का, या बाळाची ओळख पटवणी ईश्वर दिसला काय, हा ईश्वर हा परमेश्वर हा जिवंत देव आम्हाला दिसला काय, भेटला आहे काय तो आम्हाला, की बस या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही ख्रिसमस साजरा करतो. मगाशी मी मागी लोकांचा उल्लेख केला, मागी लोक हे बेथलेमापर्यंत कसे गेले हे आपल्याला माहिती आहे, आणि त्यांचा जो प्रवास आहे अनेक मैलांचा होता. या ठिकाणी बायबलमध्ये नमूद केलेलं नाही, पण त्यांना अनेक दिवस अनेक महिने लागले असते त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी, पण ते शोध करीत आले, चुकले थोडंसं. ज्या वेळेला मनुष्य स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहतो त्यावेळेला मार्ग चुकतो, आणि हे पण चुकले. त्यांना वाटलं की बस राजा म्हणजे हा राजवाड्यातच जन्माला असायला पाहिजेत, ताऱ्याकडं त्यांनी न बघता राजवाड्यात घुसले, तिकडे गेले, पण तिकडं त्यांना तो राजा जो जन्माला आला होता तो सापडलेला नाही. त्यांना वाईज का म्हटलेलं आहे, त्यांना हुशार ज्ञानी का म्हटलेलं आहे, फक्त ग्रह ताऱ्याचा अभ्यास करणारे होते म्हणून नाही, माझ्या दृष्टीने माझ्या विचाराने, पण त्यांना त्या अभ्यासामधून त्यांना ख्रिस्त समजला, राजा जन्मला आहे हे समजला, हे एक सगळ्यात मोठं त्यांची डिस्कवरी असं म्हणायला पाहिजे, सगळ्यात मोठी. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना ज्ञानी म्हटल्या जावं, आणि म्हटल्या गेलं असेल, कारण त्यांचा सर्वात मोठा जगामधील सर्वात मोठा शोध त्यांनी कोणता लावला असेल तर तो प्रभू येशू ख्रिस्ताचा लावलेला. जगी तारक जन्म आला, चला पाहू चला हो त्याला. आणि एक विशेष महत्त्वाची बाब त्यांच्या जीवनामध्ये मागील लोकांच्या झाली, आणि ती ही आहे की त्यांचा परतीचा मार्ग हा वेगळा होता, परतीचा मार्ग वेगळा होता. ज्या वेळेला आम्हाला ख्रिस्ताचं दर्शन होतं आणि ख्रिस्त कोण आहे हे समजतं, आणि ज्या वेळेला आम्ही त्याला अंतकरणामध्ये घेतो त्यावेळेला आमचे मार्ग बदलतात. आणि जो मार्ग बदलतो तो प्रभूच्या मार्गामध्ये येतो. प्रभूचा मार्ग हा क्रुसाचा मार्ग आहे, तो अरुंद मार्ग आहे, त्या मार्गावरती येतात. आपलं पूर्वीचं जे जीवन आहे, पूर्वीच्या ज्या सवयी आहेत त्याच्यामध्ये सर्व सवयी आलेल्या, दारू पिणं, सिगारेट, तंबाखू, मिसरी, अजून काय हो सांगा ना, असे बरेच येत नाही का, ह्या सवयी आहेत.
ह्या बदलतात, ह्या सुटल्या पाहिजेत. आपला जो स्वभाव आहे, आपले आपला जो क्रुकेडनेस आहे तो बदलला पाहिजे, आपली विचारसरणी बदलली पाहिजे, आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. यांचा मार्ग बदलला गेला, कारण स्वप्नामध्ये देवाने त्यांना सांगितलं की तुम्ही ज्या मार्गाने आलेत त्या मार्गाने परत जाऊ नका, त्या मार्गामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा घात आहे, धोका आहे. आणि म्हणून त्यांनी मार्ग बदललेला आहे. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन होतं त्यावेळेला आमचेही मार्ग बदलले जातात. आमेन, प्रेज द लॉर्ड. काय आपला मार्ग बदललेला आहे काय? काय आपलं जीवन बदललेलं आहे काय की त्याच जीवनामध्ये आम्ही आहोत आणि आम्ही स्वतःला ख्रिस्ती समजतो? असं तर नाही ना. त्याच पापामध्ये आम्ही आहोत असं तर नाही ना. पॉल म्हणतो आहे की तुम्ही ख्रिस्ताकडे येण्यापूर्वी ह्या सर्व तुम्ही पापमय जे जीवन होतं त्याच्यामध्ये तुम्ही होतं, पण आता तुम्हाला ख्रिस्ताची ओळख झालेली आहे. या बाळाची ओळख पटोनी ईश्वर दिसला का? तुम्हाला आता ह्या परमेश्वर देवाची ओळख पटलेली आहे, ख्रिस्ताची ओळख झालेली आहे. आमचे मार्ग आज भिन्न भिन्न झालेले आहेत, वेगवेगळ्या मार्गाने आम्ही आलेलो आहोत, कारण तो पूर्वीचा मार्ग आमचा आता राहिलेला नाही. वेगवेगळे म्हणण्यापेक्षा आमचा मार्ग वेगळा झाला असं म्हणायला पाहिजे होतं. मी काल परवाच मी एक क्लिप व्हॉट्सअपवर पाहत होतो, त्यामध्ये त्या प्रीचरने सांगितलं की जगामध्ये 24 आणि 25 तारखेला जगामध्ये सर्वात जास्त दारू विकल्या जाते. सगळ्यात किती खेदाची गोष्ट आहे, किती खेदाची गोष्ट आहे. लोक पार्ट्या करतात, दारू पितात, नाचतात, डोलतात. तो ख्रिसमस त्यांच्यासाठी फक्त 25 तारीख आहे. प्रियांनो, हा आमच्यासाठी ख्रिसमस नाही आहे. अशा प्रकारचा ख्रिसमस बायबलमध्ये नाही आहे. प्रभूच्या चरणाजवळ येऊन लीन आणि नम्र होऊन त्याची स्तुती आराधना करणं, त्याचं वचन ऐकणं आणि त्याच्या सान्निध्यामध्ये विश्वासणाऱ्यांच्या सोबत राहणं हे किती महत्त्वाचं आहे, अगत्याचं आहे. जे अशा प्रकारे ख्रिसमस साजरा करतात त्यांना ख्रिस्त कळालेला नाही. प्रियांनो, तुम्हाला आणि मला जर कळालेला जर ख्रिस्त असेल तर आम्ही विश्वासणाऱ्यांच्या सहभागीतेमध्ये त्याच्या चरणाजवळ लीन आणि नम्र आम्ही व्हायला पाहिजेत, पार्ट्या करण्यामध्ये नाही आहे. मागी लोकांना बेथलेहेम खूप दूर होतं, पण आत्मिक रीतीने अगदी जवळ होतं, कारण त्यांना त्यांच्या शोध कार्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सापडलेला आहे. असे कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील, सांगता येतील, तुम्हालाही माहिती असतील की त्यांनी सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ आले आणि त्यांना प्रभू येशू ख्रिस्त मिळाला आणि त्यांचं जीवन बदलून गेलं. प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध करायला ते निघाले नाही, त्यांनी सत्याचा शोध करण्यासाठी ते निघाले आणि त्यांना प्रभू येशू ख्रिस्त सापडला. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याजवळ कोणी जात नाही. आणि म्हणून जगातला कोणीही असो आणि कितीतरी आज लाखो कोट्य लोक असतील की ज्यांनी सत्याचा शोध घेण्याची सुरुवात केली आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आलेले आहेत, त्यांना समजलं. प्रत्येक जाती धर्मामधून, प्रत्येक वर्णामधून, प्रत्येक देशामधून आज ख्रिस्ताकडे आलेले लोक आम्हाला लाखोने आणि कोटीवधीने सापडतील. त्याचं कारण हेच आहे की त्यांनी शोध घेण्यासाठी सुरुवात केली आणि त्यांना प्रभू येशू ख्रिस्त मिळाला. जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा सर्व काही नवीन झालेलं आहे. जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. प्रभू येशू ख्रिस्त निकदेमाला म्हणतो की नव्याने जन्मल्यावाचून तुला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. नवीन जन्म, नवीन जन्म, नवीन जन्म याच्यावरच प्रभू येशू ख्रिस्त भर देत आहे. बायबलही त्याच्यावरच भर देत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला पाहिलं नवीन जन्म.
पुनर्जन्म जी इतर विधर्मी लोकांमध्ये जी कॉन्सेप्ट आहे पुनर्जन्माची ती वेगळी आहे. की या जगामध्ये जर आम्ही चांगलं काही केलं तर पुढच्या जन्मामध्ये आम्हाला काहीतरी चांगला जन्म, जर आम्ही या जन्मामध्ये या आयुष्यामध्ये जर आम्ही काही वाईट वागलो किंवा वाईट कृती केली तर आम्ही पुढच्या जन्मामध्ये कुत्रा हो किंवा मांजर हो किंवा डुक्कर हो किंवा गाढव हो असा त्यांचा विश्वास आहे. पण मला सांगू द्या, ज्यावेळेला आम्ही आमचा पुनर्जन्म होतो म्हणजे ख्रिस्त आमच्या अंतकरणामध्ये जन्म घेतो त्यावेळेला आम्ही देवाचे लेकर होतो. प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो. इफिस्करस पत्र याचा दुसरा अध्याय आपण काढू, क्षमा करा, चौथा अध्याय 22 पासून पुढे मी वाचतो आहे. 22 पासून असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटांच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होणार आहे. तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त होऊन देवानुरूप उत्पन्न केलेला असा नवा मनुष्य धारण करावा. आमेन, प्रेज द लॉर्ड. नवा मनुष्य धारण करावा. तो नवा मनुष्य तुम्ही झालेला आहात काय? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. आणि इथं तो काय म्हणतो ते पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, सोडून द्यावं ते. तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होणार आहे. जर आम्ही तसेच आहोत, तसेच राहिलो, जर आमच्यामध्ये बदल झालेला नसेल तर आमचा नाश होणार आहे असं पॉल इफिस येथील मंडळीला लिहित आहे. तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा देवानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा. मग मागी लोकांना बेथलेहेम किती दूर होतं हे आपण बघत आहोत. मग आता जो हेरोद राजा आहे त्याच्याकडं आपण वळू आणि त्याला विचारू की किंवा त्याचा त्याला बेथलेहेम किती दूर होतं हे आपण बघू त्याला विचारण्यापेक्षा किंवा म्हणण्यापेक्षा. तर हे फक्त 5 मैलाचं अंतर होतं असं आपल्या वाचण्यामध्ये आहे. 5 मैल फक्त म्हणजे साधारणतः 12 ते 13 किलोमीटर आहे येरुश्लेम ते बेथलेहेम. इतकं जवळ असताना त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन होऊ शकलं नाही. कारण आत्मिक दृष्टीने बेथलेहेम त्याच्यापासून फार दूर असं होतं, फार दूर होतं. का दूर होतं? कारण त्याच्या मनामध्ये भीती होती की हा राजा जन्मला आहे, हा कोण? माझी जागा तो घेणार तर नाही ना, किंवा घेईल? आणि दुसरी की मी असताना दुसरा राजा जन्मना हे कसं शक्य आहे? त्याला राग आला त्याच्या स्वार्थीपणामुळे, त्याच्या मनामध्ये जी क्रूरता होती, जे कपट होतं, जो द्वेष होता, जो राग होता, हा आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून त्याने मागील लोकांना सांगितलं की तुम्ही जा, त्याला भेटा, त्याचं दर्शन घ्या आणि मला येऊन सांगा आणि मी पण जाऊन दर्शन घेईल. हे काही सत्य नव्हतं, खरं नव्हतं. त्याला नुसतं माहीत करून घ्यायचं होतं यासाठी की तो त्याचा घात करेल, त्याचा नाश करेल आणि त्याच्या मार्गामधून त्याला दूर करेल.
आणि म्हणून त्याने लहान बाळकास मारण्याचा प्लॅन केला होता हे आपल्याला माहिती आहे. आणि तो केला आणि 2 वर्षाखालील जे लेकरं आहेत त्याने ते मारून टाकलेले आहेत. त्याला ख्रिस्ताचं दर्शन होऊ शकलेलं नाही. इतका जवळ असूनही जो तारणारा जन्मला आहे तो त्याला पाहायला मिळालेला नाही. हा केवळ त्याच्या मनोवृत्तीमुळं, त्याची जी क्रूरता आणि कपट आणि द्वेष त्याच्या जीवनामध्ये होतं त्यामुळे त्याला या बाळाची भेट घेता आली नाही. त्याच्यासाठी बेथलेहेम अतिशय दूर असल्या प्रकारचं झालं. ज्यांना बेथलेहेम हजारो मैलाचं दूर होतं किंवा शेकडो मैल दूर होतं त्यांना बेथलेहेम जवळ झालं. पण ज्याला जवळ होतं भौगोलिक दृष्टीने त्याला बेथलेहेम दूर झालेलं आहे, अतिशय दूर झालेलं आहे, कारण त्याच्या मनोवृत्तीमुळं. आज बेथलेहेम आम्हाला दूर झालेलं आहे काय? कदाचित आमच्या जीवनामध्ये, आमच्या मनामध्ये कोणाबद्दल राग, द्वेष, मत्सर, कपट, क्रूरता, वाईट विचार असल्या प्रकारांनी बेथलेहेम आम्हाला आत्मिक दृष्टीने दूर झालेला आहे. आणि ज्या बाळाचं दर्शन, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन आम्हाला व्हायला पाहिजे आहेत ते होऊ शकत नाही केवळ आमच्या मनामुळे किंवा आमच्या मनामध्ये जे आहे त्यामुळे. काय आज आपल्या मनामध्ये कोणाबद्दल राग, द्वेष, मत्सर, वाईट विचार आहेत काय? प्रियांनो, जर आहे तर आज आपण ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आपण ते दूर करूया आणि हे बेथलेहेम आमच्यासाठी जवळ करूया आणि त्या तारणाऱ्या बाळाची आपण भेट घेऊया आत्मिक रीतीने. तरच त्याची भेट होऊ शकेल, नाही तर भेट होऊ शकणार नाही. त्याला ख्रिस्ताचं दर्शन कधीच होऊ शकलेलं नाही. सर्व जगाला जो मोठा आनंद होणार होता तो हेरोदाला झाला नाही, होऊ शकला नाही आणि कधीच त्याच्या आयुष्यामध्ये झाला नसेल असं मला वाटतं. काय हेरोदासारखी आमची आज परिस्थिती आहे काय? मग त्यानंतर जे बेथलेहेमामध्ये राहणारे आहे त्यांना बेथलेहेम किती दूर होतं? जे शास्त्री, धर्मगुरु, परुषी जे लोक होते यांना आध्यात्मिक दृष्टीने बेथलेहेम हे सर्वात दूर असल्या प्रकारचं होतं. भौगोलिक दृष्टीने ते बेथलेहेमामध्ये होते पण त्यांच्याही मनोवृत्तीमुळे, त्यांच्याही विचारसरणीमुळे आणि जो अभिमान आणि गर्व त्यांना होता त्याच्यामुळे ते बेथलेहेमापासून फार दूर असल्या प्रकारचे होते. त्यांना असं वाटलं की जर मशीहा जन्मायचा आहे तर आम्हाला कळायला पाहिजे, आम्हाला पहिले कळालं असतं. आम्ही पुढारी आहोत, आम्ही लोकांना चालवणारे आहेत, आम्ही लोकांना शिकवणारे आहोत, आम्ही धर्मगुरु आहोत, आम्ही शास्त्री आहोत, आम्ही परुषी आहोत आणि आम्हाला न सांगता ह्या मेंढपाळांना. आणि अशा ह्या त्यांच्या विचारांमुळे त्यांनी देखील प्रभू येशू ख्रिस्ताचा जणू काय नाकार केलेला आहे. त्यांच्याच गावामध्ये, त्यांच्याच मध्ये प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आलेला असूनही प्रभू येशू ख्रिस्त त्यांना मिळालेला नाही, भेटलेला नाही आहे. म्हणून बेथलेहेमात राहणाऱ्यांना बेथलेहेम हे अतिशय दूर असल्या प्रकारचं ठिकाण झालेलं आहे आत्मिक दृष्टीने, कारण त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन झालेलं नाही आहे. आणि म्हणून आज मी शेवटी पुन्हा एक वार तोच प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो आणि मग नंतर मी बंद करेल की आज तुमच्यासाठी बेथलेहेम किती दूर आहे? तुमच्यासाठी आज बेथलेहेम किती दूर आहे? भौगोलिक दृष्टीने नाही, आत्मिक दृष्टीने, आत्मिक दृष्टीने. आणि जर आज आपली जर तयारी जर असेल, आज आपल्या मनाची तयारी असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताची भेट जर अजूनही झाली नसेल, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आपल्या हृदयामध्ये अजूनही झाला नसेल,
आध्यात्मिक रीतीने, तर तो आज तो दिवस असेल. सगळ्यात मोठा दिवस मेंढपाळांसाठी तो होता ज्या दिवशी त्यांनी प्रभूचं दर्शन घेतलं. मागील लोकांसाठी सर्वात मोठी व्हिजिट त्यांची कोणती असेल तर ती प्रभू येशू ख्रिस्ताची, आणि सर्वात मोठा शोध त्यांचा कोणता असेल तर तो प्रभू येशू ख्रिस्त. मग आज आम्ही विचार करीत असताना तोच प्रश्न जो आज वामनराव टिळकांनी आपल्याला केलेला आहे. येता येता का बेतलहेमा येता का दूता संगे जय जयकारे गगना भरिता काय. आपल्या मानाखाली लावूयात आपण. हे प्रभुदेवा, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. कारण प्रभुदेवा, तू बेथलेहेमामध्ये जरी जन्मला तरी आज जगामध्ये सर्वत्र तू उपलब्ध आहेस मानवाच्या हृदयामध्ये जन्म घेण्यासाठी. आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो प्रभुदेवा. जे सर्व या ठिकाणी ऐकणारे आहेत, यूट्यूबच्या मार्फतद्वारे जे जॉईन झालेले आहेत, जे ऐकत आहेत, प्रत्येकाला तू स्पर्श कर, प्रत्येकाला तू आशीर्वाद तू दे, आणि होऊ दे प्रभुदेवा 25 डिसेंबर 2021 हा दिवस आमच्यासाठी खरोखर ख्रिसमसचा दिवस, नवीन जन्माचा दिवस आणि नवीन जन्माचा आनंदोत्सव करण्याचा दिवस होऊ दे प्रभुदेवा. जर आज आमच्यामध्ये पाप आहे, जर आज आमच्यामध्ये व्यसन आहे, जर आज आमच्यामध्ये वाईट विचार आहे, दुष्ट भावना आहेत, क्रूरता आहे, इतर वाईट पाप आमच्या जीवनामध्ये आहे, तर प्रभुदेवा आम्ही तुला विनंती करतो, आम्हाला तू क्षमा कर. आम्हाला तू स्वच्छ कर, आम्हाला तू धू, आम्हाला तू पवित्र कर. प्रत्येकाच्या सोबत तू राहा, प्रत्येकाला तू स्पर्श कर प्रभू. प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. तारणार आमचं जिवंत प्रभू परमेश्वर द्या. याच्या गौड आणि पवित्र नावामध्ये प्रार्थना केलेली म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. आपण यावेळेला गीत ऐकणार आहोत. हे आपल्या नाताळाचं गीत आहे आणि क्वायर समोर येईल आणि ह्या गीतामध्ये आपल्याला चालवतील, आणि तुम्हाला ते गीत माहिती आहे, ऐकलेलं आहे बऱ्याचदा. हे नाताळाचं गीत आपलं कंबाईन क्वायर आहे, ते यासमोर यावेळेला ते असं. काय वाजवूया, प्रेज लॉर्ड. हॅलो. नाताळ सुखाचा जाओ, नाताळ सुखाचा जाओ, नाताळ सुखाचा जाओ, नाताळ सुखाचा जाओ. हॅपी ख्रिसमस, हॅपी ख्रिसमस, हॅपी ख्रिसमस, हॅपी हॅपी ख्रिसमस, हॅपी ख्रिसमस, हॅपी ख्रिसमस, हॅपी ख्रिसमस, हॅपी हॅपी ख्रिसमस.
स्टार्ट सिंगिंग गाड़ा वाजवे सगळ्यांनी थोड़ा चेहऱ्यावर स्माइल दिए बेथेल हे मां ख्रिस्त जन्मला बेथेल हे मां ख्रिस्त जन्मला Happy Christmas!
बहुत बढ़िया, वेरी गुड, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। थोड़ी गड़बड़ हो गई थी लेकिन बाद में एकदा ट्रेन सुरू झाली, वेरी नाइस, थैंक यू। बर एक मिनिट थांब, आपण थोडंसं वेगळं करू, म्हणजे वेगळं म्हणजे असं करायचं आहे आपल्याला की पुन्हा सुरू करता येईल ना गाडी, काही प्रॉब्लेम नाही आता। तर आपण ते पुन्हा एक पहिलं ध्रुपद आणि कडवं गाऊ आणि त्यामध्ये आता आपल्याला जागा सोडता येणार नाही कारण गाई गडबड गोंधळ होऊ शकेल, पण आपल्या उजव्या बाजूला, आपल्या डाव्या बाजूला, आपल्या पाठीमागे, आपल्या समोर कोण आहे त्याला आपण हॅपी ख्रिसमस, हॅपी ख्रिसमस, ओके। आणि आपण तुम्ही पण गीत गा क्वायरच्या सोबत, आणि गीत गात असताना थोडं स्माईल जर असले तर अधिक चांगलं, जसे डोंगरदेव आता स्माईल देत आहेत मला, प्रदीप डोंगरदेव। तर असंच वी विल सिंग विथ नाईस स्माईल, हां ओके, आणि आपण एकमेकाला अभिवादन करूया, ओके। चला चला सुरू कर। नाताळ सुखाचा जाओ, नाताळ सुखाचा भेटूया, नाताळ सुखाचा जाओ, नाताळ सुखाचा जाओ। हॅपी ख्रिसमस, हॅपी ख्रिसमस, हॅपी ख्रिसमस, हॅपी हॅपी ख्रिसमस, हॅपी ख्रिसमस, हॅपी ख्रिसमस, हॅपी ख्रिसमस, हॅपी हॅपी बेथेल हे मा ख्रिस्त जन्मला, बेथेल हे मा ख्रिस्त जन्मला, पूर्वे कडोनी तारा निघाला, पूर्वे कडोनी तारा निघाला, सुखाचा जाओ, नाताळ सुखाचा जाओ, नाताळ सुखाचा जाओ, नाताळ सुखाचा जाओ। हॅपी ख्रिसमस, हॅपी हॅपी ख्रिसमस, हॅपी हॅपी ख्रिसमस। आमेन, प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो। हा नाताळ तुम्हाला आत्मिक दृष्टीने सुखाचा, समाधानाचा, आशीर्वादाचा। कदाचित काही घरामध्ये मागील दिवसामध्ये दुःख आलं असेल, मोठमोठे आजार आले असतील, संकटामधून जावं लागेल, पण लक्षामध्ये ठेवा, देवाने आपल्यासाठी सार्वकालिक जीवनाची योजना केलेली आहे, त्याकडं आपलं नेत्र आपण ठेवून त्याप्रकारे आपण आपलं जीवन जगूया। आणि असं म्हणू नका की आमच्या घरात दुःख झालं नाही म्हणून आम्ही काहीच सेलिब्रेट करणार नाही। आम्हाला सेलिब्रेट करायचं आहे ख्राइस्ट, आमच्या जीवनामध्ये सेलिब्रेट करायचं आहे। प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो। देव बाप करो तुम्हाला आशीर्वाद देव।
खाली बसू शकता। थोडक्यामध्ये मी सांगू इच्छितो की 19 तारखेचा जो कार्यक्रम आहे त्याचं रजिस्ट्रेशन आहे आणि पुरुषांच्या बाजूने ब्रदर मनोज आठवले राहतील आणि स्त्रियांच्या बाजूने सुशीलाबाई भुजबळ असतील। 29 मी 19 म्हटलं का? बरं। बर 29 तर कृपा करून रजिस्ट्रेशन चेअर सुटल्यानंतर करा, थोडा वेळ काढा। जर आज शक्य झालं नाही तर उद्या शेवटचा आपला राहणार आहे दिवस रजिस्ट्रेशन करण्याचा। देवबाप करो तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव। आपण सर्वजण उभे राहणार आहोत। प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणू, त्यानंतर शेवटला आशीर्वाद आपण मग। हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला, जसे मी आमची ऋणी असवड तसे तू आमची ऋणी अम्मास आणि अम्मास परिषद नकोस तर वाईटापासून, कारण की राज्य सामर्थ्याने कर ही सर्व काळ तुझीच आहे। आमच्या बुद्धिसामर्थ्यापलीकडे राहणारा आमचा जिवंत देव याची प्रीती, आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्मा याची सुसंगती, जे सर्व लहान थोर विश्वासणारे या ठिकाणी आहेत, जे यूट्यूबच्या द्वारे जॉईन झालेले त्या सर्वांबरोबर, त्यांच्या कुटुंब लेकरांबरोबर, आज उद्या आणि सदा सर्व काळ असो। आमेन। ख्रिस्त पवित्र शांति सत्प्रीति शोभा सौंदर्य माझीय जीवनी, हे शो पवित्र तू शुद्ध मज करी, सोया जीवनी। आमीन। आमेन। प्रेस द लॉर्ड। बसूया।